देशातील कलावंतांमध्ये सध्या सरकारच्या बाजूने आणि सरकारच्या विरोधात असे दोन गट पडलेले आहेत. एकीकडे असहिष्णुतेबद्दलचं बोललं जातं, देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांवर तोडगा काढण्यासाठी बॉलिवूडमधील 49 सेलिब्रिटींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेलं आहे आणि त्याला उत्तर म्हणून सरकारच्या बाजूने 61 मान्यवरांनी एक खुलं पत्र लिहिलं आहे. या 61 जणांमध्ये कंगना राणावत, विवेक अग्निहोत्री, पंडित विश्वमोहन भट यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. देशातील काही वर्ग मुद्दाम निवडक घटनांविषयी चुकीचा दृष्टिकोन जाणून बुजून करण्याचा प्रयत्न करतायत, शिवाय काही घटनांकडे मुद्दाम डोळेझाक करतायत. अशानं देशातील वातावरण दूषित होत असून सामाजिक सलोख्याला धोका निर्माण होत असल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. देशातील कलावंतांमध्ये असे गट पडण्याची पहिलीच वेळ नाही आहे. 2014 नंतर वारंवार कलावंतांमध्ये सरकारच्या बाजून आणि सरकारच्या विरोधात असे गट बघायला मिळाले आहेत आणि त्याचीच ही पुढची आवृत्ती आता मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातही बघायला मिळते. आणि ह्याच संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे विनय सहस्त्रबुद्धे यांनी. प्रधानमंत्री की बात को इम्प्लीमेंट करना जो है वो हर राज्य का काम है और अगर ये काम नहीं हो रहा है तो कहीं ना कहीं चूक हो रही है. अगर एक ग्रुप ने, एक पक्ष ने अगर उन्हें ये रिमाइंड करवाया है तो डेमोक्रेसी में, प्रजातंत्र में आप कह सकते हैं, आप अपनी बात कह सकते हैं, आप उन्हें याद दिला सकते हैं. तो कोई उन्होंने अपनी बात नहीं कही जो प्रधानमंत्री जी ने कहा है और पूरी दुनिया ने वो बात सुनी है.